Ластика! Nausicaa! 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 तुझा महिला विरोचक तुझा नाक आ, 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 आ,
अस्तिका, तुझं बलिदान व्यर्थ जाणार नाही. विरोचकाचा नाग होतीस तू, विरोचकासाठी बलिदान दिलंस तू. ज्या वेळेला एखादा सेवक विरोचकासाठी बलिदान देतो तेव्हा विरोचक त्याचं अस्तित्व जिवंत करतो. साधा नाग नव्हतीस तू, माझा विरोचकाचा नाग. तू गेलीस तरी मनुष्य रूपात तू कायम माझ्या समोर राहशील. नेत्राने मारलंय ना तुला? राजाध्यक्ष त्यांच्या कर्माची फळं भोगतील. तुझा चेहराही बघायचा नव्हता ना राजाध्यक्षांना, पण आयुष्यभर त्यांना तुझा चेहरा बघावा लागेल. या राजाध्यक्षांपैकी कुणाचा तरी वास तुझ्या शरीरात होईल. आत्मा तुझा नसेल पण शरीर तुझ असेल, आणि शरीर रूपात तू अस्तित्वात राहशील. मेलिये, मेलिये तुझी नेत्रा. त्रिनयनेच्या लेकीला मारलंय मी, या विरोचकानी मारलंय या त्रिनयनेच्या लेकीला. युद्धाला सुरुवात झालीय. सुरुवात होताच क्षणी त्रिनयनेच्या महत्वाच्या सेनापतीला मारलंय या विरोचकाने. सांगितलं होतं ना मी, या कलियुगात हा विरोचकच सर्वश्रेष्ठ राहणार. हे कलियुग या विरोचकाच आहे. नाही ऐकलं माझं? त्रिनयनेवर श्रद्धा ठेवली, पण काय मदत केली त्या त्रिनयनेने तुम्हाला? काहीच नाही. आलीच नाही तुमच्या बरोबर ती युद्ध करायला इथे रणांगणावर, कारण तिला माहित होत, माहित होत की या विरोचकाकडून तिचा पराभव होणार आहे. माहित होत तिला की हा विरोचक तिला लोळवणार आहे, नाही टिकाव लागणार तिचा या विरोचकासमोर. म्हणून पळून गेली तुमची त्रिनयना. हा विरोचकच जिंकलाय, हा विरोचकच सर्वश्रेष्ठ आहे. तुला मुद्दाम जिवंत ठेवलंय. जा जा, जाऊन सांग तुझ्या त्रिनयनेला, कलियुगातलं हे युद्ध या विरोचकाने जिंकलंय. जा.
इंद्राणीला वाटलं असेल विरोचकाचा नाग मेला, पटलंच आहे तिला. पण ती विसरली आहे या विरोचकाकडे मनोरमाची दिव्य शक्ती आहे. तुला कसं काही होऊ देईन मी. विरोचकाचा सेवक आहेस तू. विरोचक असताना तुला काहीही होणार नाही. तुला सुषेणचा सूड पूर्ण करायचा आहे, प्रतिशोध घ्यायचा आहे. पण त्याहून महत्वाचं काम करायचंय, खूप महत्वाचं काम. नेत्राला तू दंश केलायस, पण ती त्या त्रिनेनेची हट्टी मुलगी आहे. ती मेली नसणार, ती जिवंत असणार. तिला ज्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जातील तिथे आपणही जायचं. आपण तिला मृत्यू देऊ शकलो नाही तरी तिच्या मृत्यूची सोय ती स्वतःच करेल, असं काहीतरी करायचं. विरोचका स्वतःच्या मृत्यूची सोय स्वतः करेल म्हणजे मला कळलं नाही. अदलाबदल म्हणजे? नेत्राची जागा तू घ्यायचीस. त्यांना वाटत असेल नेत्राची जागा कुणीच घेऊ शकत नाही, पण असं नाहीये. आता नेत्राची जागा तू घेणार. तिची त्या घरातली जागा, अद्वैतच्या मनातली जागा, तिची नाती, या सगळ्यावर आता तुझा हक्क असणार. आता नवीन खेळाला सुरुवात झाली आहे आणि हा खेळ चांगलाच रंगणार. नेत्राला काही होणार तर नाही. सिस्टर,
नेत्रा कशी आहे? तिला काही होणार तर नाही ना? सर ट्रीटमेंट सुरू आहे, डॉक्टर बोलतील तुमच्याशी. ओके सिस्टर, ऍटलीस्ट आत्ता काय कंडिशन आहे तिची तेवढं तरी सांगा ना प्लीज. सर प्लीज आम्हाला आमचं काम करू द्यात, डॉक्टर बोलतील तुमच्याशी. ओके बाबा, बाबा साहेब, चूक माझीच आहे बाबा. मी नेत्राला जाऊच द्यायला नको होत. नाही आधी आपल्या नेत्राला काही होणार नाही, माझा विश्वास आहे. खूप 2-3 वेळा दंश केलाय नागाने नेत्राला. किती वेळ झालं ट्रीटमेंट सुरू आहे, अजून काहीच रिस्पॉन्ड करत नाही. आधी आपली नेत्रा देवीचा अंश आहे, ती देवी आहे, काही नाही होणार तिला. काय आणि कसं झालं? रूपालीनी घडवून आणलं सगळं.